हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गावाकडे बनवणारी आगरी पद्धतीची सुक्या बोंबलांची चटणी। तर चला सुरुवात करूया। चटणी बनवण्यासाठी आपण जे बोंबील घेतो ते अशा प्रकारचे मीडियम असावेत, खूप जाड किंवा खूप बारीक असू नयेत। तर या प्रकारे मी इथे 11 बोंबील घेतलेले आहेत चटणीसाठी। ही चटणी आपण बोंबील भाजून बनवणार आहोत। चटणी खूप खायला छान लागते, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी आहे। बोंबील भाजण्यासाठी मी इथे गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे, त्यावरती या अशा प्रकारे आपल्याला बोंबील ठेवून भाजून घ्यायचे आहेत। तर काही लोक हे गॅसवर न भाजता चुलीमध्ये देखील भाजतात, पण आपल्याकडे चूल नाहीये म्हणून आपण हे गॅसवरतीच भाजून घेत आहोत। बरेच लोकांना बोंबलाच्या आतील जो काटा असतो तो तोंडात आलेला आवडत नाही, तर त्यासाठी हे बोंबील अशा प्रकारे भाजून घ्यायचे व त्यातील आतला जो काटा आहे तो काढून घ्यायचा आहे। सर्व बोंबील एकत्र न भाजता 3 ते 4 बोंबील आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे आहेत। त्यातील काटा काढण्यासाठी आपल्याला बोंबील थोडे गरमच असायला हवेत। थंड झाल्यानंतर बोंबील मधील काटा आपल्याला काढता येत नाही, म्हणून या प्रकारे आपण सुरुवातीला 3 ते 4 बोंबील भाजून घेतलेले आहेत। हे जे बोंबील आहेत ते भाजून झालेले आहेत आणि त्यातील आपण एक बोंबील घेऊयात आणि त्यातील मधला काटा आपण काढून घेऊयात। काटा काढून झाल्यानंतर आपण या बोंबलाचे आपल्याला हवे तेवढ्या साईजच्या आकारामध्ये आपण हातानेच तोडून घेणार आहोत। साधारण 1 ते 1.5 इंचाच्या साईजचे मी इथे तुकडे केलेले आहेत, तर ते बाजूला ठेवून देऊयात। बाकीचेही बोंबीलमधील मी असेच प्रकारे काटा काढून घेत आहे। एका बोंबीलमधला काटा काढल्यानंतर आपल्याला तुकडे करताना जर खूप उशीर होत असेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता। 4 बोंबील भाजून झालेत तर त्यातील तुम्ही काटा काढून नंतर त्याचे तुकडे करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही यातील आतील काटा काढू शकता। माझे इथे सर्व बोंबील भाजून झालेले आहेत, तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। बोंबलाचे जे तुकडे आपण केलेले आहेत ते आपण इथे नॉर्मल पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यावरती जे काळपटपणा आलेला असेल तर तो स्वच्छ होऊन जाईल। तर आपल्याला खूप जास्त पाण्यामध्ये असं धुवायचं नाही, तर साधारण 1 पाण्यामध्ये आपण हे धुवून घेणार आहोत आणि हे बोंबील धुवून घेऊन आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊयात। या प्रकारे आपण बोंबील अगोदरच भाजून तुकडे करून ठेवले की केव्हाही त्याची चटणी बनवू शकतो। सर्व तुकडे आपण पाण्यामधून काढून घेतलेले आहेत व पाणी बघू शकता तुम्ही कसा रंग झालेला आहे पाण्याचा। चटणी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 2.5 ढवळी तेल टाकून घेतलेलं आहे। तर तुम्हाला घरात खायचे असेल तर तुम्ही इथे जास्त तेल टाकलं तरी चालेल। तर त्यानंतर मी यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत, त्या 1 मिनिट साधारण परतवून घ्यायच्या आहेत। कोणत्याही सुक्या मच्छीमध्ये लसूण वापरल्याने त्या मच्छीचा जो वयस्पणा असतो तो कमी होतो। तर मी येथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, कांदा आपल्याला साधारण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे, तर मी येथे एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। तर आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, तर तुम्ही येथे कोकमही वापरलात तरी चालेल टोमॅटो ऐवजी। कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित परतवून झालेला आहे, तर आपण यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात। तर इथे 1/2 चमचा मी जिरे पूड घेतलेली आहे, 1/2 चमचा धने पूड घेतलेली आहे व 1/2 चमचा मी येथे हळद घेतलेली आहे। जिरा पूड आणि धने पूड जरी वापरली नाहीत तरी चालेल। त्यानंतर मी येथे आगरी लाल तिखट मसाला घेतलेला आहे, तो मी साधारण 1.5 चमचा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात यामध्ये। त्यानंतर आपण हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, तर मसाल्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत। मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे बोंबलाचे तुकडे केले होते ते धुवून घेतले, त्यानंतर आता आपण ते यामध्ये टाकून साधारण 1 मिनिट आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले या बोंबलांच्या तुकड्यांना व्यवस्थित लागले जातील। बोंबील व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण एक वाफ काढून घेणार आहोत, त्यासाठी येथे मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेत आहे या अशा प्रकारे। 1 मिनिट झाला आहे, तर आपण झाकण काढून पुन्हा 1/2 मिनिट ते परतवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली येथे बोंबलाची चटणी तयार झालेली आहे। नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डब्याला नेण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे,
तर अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी ही चटणी चवीला खूपच छान लागते। तुम्ही ही भाकरी सोबत ही खाऊ शकता, तसेच चपाती बरोबर ही छानच लागते। तुम्ही या प्रकारची चटणी घरी नक्कीच बनवून बघा व कशी झाली हे मला कमेंट्स मध्ये सांगा। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।